सत्ता, पॉवर, रॉबर्ट ग्रीन यांच्या 48 लॉज ऑफ पॉवर, म्हणजे आपल्या मराठीत म्हणायला झालं तर अधिकार प्राप्तीची 48 सूत्रे, ह्याविषयी आपण बघतोय. याच्या पहिलीची चार सूत्र आपण आपल्या जीवामृत या यूट्यूब चॅनलवर पाहिली. आजचं हे पाचवं सूत्र आपण पाहूया. ते काय? तर कीर्तीवर सर्व काही अवलंबून आहे, कीर्तीचं प्राणपणाने रक्षण करा. म्हणजे काय? कीर्ती हा सत्तेचा पाया आहे, म्हणजे आपल्याला सर्वस्व त्यावरच करता येतं, वर्चस्व गाजवता येतं, सत्ता गाजवता येते ती कीर्तीच्या बळावर. कीर्ती गेली तर लोक लंगडी होतात, त्यांना व्यवस्थित आपलं राज्यकारभार करता येतो. स्वतःची कीर्ती अतिशय प्रामाणिकपणे व्यवस्थित जपायला हवी, पण त्याचवेळी आपले शत्रू आपल्याला त्रास देत असतील तर त्यांच्या कीर्तीला खंडार पाडायचं, म्हणजे लोक त्यांच्याबरोबरच त्यांचा विरोध करतील आणि ते स्वतःचाच अस्त करून घेतील. आपल्या अवतीभोवतीचे लोक असतात, त्यांच्या मनात काय चाललं आहे हे आपल्याला कळणं शक्य नसतं, अशक्य आहे. परंतु त्यांची वागणूक, त्यांचं बोलणं, चालणं, नजर, पोशाख, पेहराव, हातवारे, शब्द या इत्यादी अनेक गोष्टींवरनं त्यांचा आपल्याला अंदाज लावता येतो, आणि त्याच्यामुळे आपण आपली कीर्ती व्यवस्थित जतन करून ती वाढवू शकतो. प्रत्येकाच्या गोष्टीत विरोधच करायला पाहिजे असं नाही. स्वतःची कीर्ती चांगली असेल तर विरोधक त्याच्यात छिद्र पाडू शकत नाहीत. मग त्यासाठी आपली कीर्तीची ढाल अतिशय सशक्त आणि बलवान हवी. कीर्तिमान होण्यासाठी औदार्य आणि चातुर्य या दोन गोष्टींची आवश्यकता आहे. आपण औदार्य म्हटलं तर कर्ण आणि चातुर्य म्हटलं तर चाणक्य, ह्या दोन व्यक्तींचा आदराने उल्लेख करतो. चार चौघात चर्चेचा विषय बनलात तर कीर्ती आपोआप वाढत जाते. विश्वासार्हता आणि उत्तुंग कीर्ती त्रिकंडात आपला डंका वाजवते. कीर्ती हा जतन करण्याचा एक खजिना आहे. कीर्तिमान झाल्यावर शत्रूने थोडीशी जरी निंदा नालस्ती केली तरी आपण खचून जायचं नसतं आणि त्यांना लगेच आपला बदला घेण्यासाठी काही करायचं नसतं. तर शत्रूला आपलं काम करू दे, आपण पण त्यांचे वीक पॉईंट म्हणजे दुर्बलता शोधून काढून त्याच्यावर हल्ले चढवायचे असतात. हल्ले प्रतिहल्ले होतच असतात, पण निंदा नालस्ती झाली तरी बचावात्मक पवित्रा घेणे टाळायला पाहिजे. कीर्तीवर विश्वास नाही असं प्रत्येकाला मग वाटत राहतं. भावनेच्या भरात कोणतीही प्रतिक्रिया देणं केव्हाही टाळायचंच. क्षुल्लक बदल्याची भावना असणं याही गोष्टी आपण टाळायच्याच. आपली हिरे माणकं म्हणजे जर कीर्ती असेल तर आपण त्याचं किती जतन करू, तशीच कीर्ती आपण जपली पाहिजे, जतन केली पाहिजे. म्हणजे आपली कीर्ती इतर देशात आपण जायच्या अगोदरच पोचली पाहिजे, चार चौकात बोलली गेली पाहिजे आणि आपण किती चांगले आहोत, किती चांगले नेते आहोत, किती चांगले लीडर आहोत ह्या गोष्टी सगळ्यांनीच चघळल्या पाहिजेत. तर अशी कीर्ती, त्यामुळे हा रॉबर्ट ग्रीन यांच्या द 48 लॉज ऑफ पॉवरमधला हा पाचवं सूत्र, ते म्हणजे कीर्तीवर सर्व काही अवलंबून असतं, प्राणपणाने त्याचं जतन करा. याच्यानंतरचा सहावा नियम आपण आपल्या जीवामृत या यूट्यूब चॅनलवर दुसऱ्या पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे तेही तुम्ही कळवा. आता तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.